लोणार तालुक्यातील भाणापूर शिवारातील शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत अज्ञात व्यक्तीने विषारी द्रव्य टाकल्याची घटना दिनांक 15 नोव्हेंबरला सकाळी लक्षात आल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाला असून हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. आता सविस्तर बातमी. सुलतानपूर येथील शेतकरी गजानन मारुती राजकुरू यांची भाणापूर शिवारात शेती आहे. ते आपल्या कुटुंबासह शेतातच राहतात. त्यांच्या शेतातील विहिरीत कोणी अज्ञात व्यक्तीने विषारी द्रव्य टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. विषारी द्रव्य टाकल्याने विहिरीतील पाणी पूर्ण लालसर झाले असून त्याचा उग्र वास येत आहे. सुदैवाने हा प्रकार शेतकऱ्याच्या वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. कारण याच विहिरीचे पाणी शेतकऱ्याची मुलं बाळं व सीडच्या प्लांटमधील कामगार आणि जनावरे पित असतात. हा प्रकार लक्षात येण्यास थोडा जरी विलंब झाला असता तर फार मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने हे पाणी न पिल्याने पुढील प्रकार टळला. या प्रकरणी शेतकऱ्याने मेहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राजकुमार संजावराव राजगुरू याच्या विरोधात मेहकर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध कलम 420/18 नुसार भारतीय दंडविधानाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास बीट जमादार सोनुने व पोलीस कॉन्स्टेबल निवृत्त साणप हे करीत आहेत. महावयसाठी सागर पनाड लोण. नाव पिंटू राजगुरू, सुलतानपूरचा. ही माझ्या मालकीची विहीर आहे. गुरं ढोरं शेजारी पाजारी राजनी शिवार राजनी भानापूर सुलतानपूर शिवार त्यांचे शेजारी पाजारी सगळे पाणी प्यायले येतात. इथं रात्रीला कोणातरी हिच्यात पॉयझन टाकलं. सकाळी येऊन आम्ही पाहिलं, रात्रीला आमच्या सकाळी आमच्या लक्ष्मीने घरी हंडा भरून नेला म्हणून पाहण्यात आलं. जीवितहानी सकाळी ते पाहिल्यामुळं जीवितहानी टळली. कोणाला पाणी प्यायलं पण येऊ दिलं नाही आणि गुराढोराला बी पाणी दिलं नाही. आम्ही बी पाहिलं ते रात्रीला कोण टाकलं याच्यावर कारवाई कठोर कारवाई करावी. याची पाहणी करायला कोण कोण आलं होतं? याची पाहणी करायला सानप साहेब आलते आणि सोनुने साहेब आलते. आमच्या काकू आले, आता अण्णा आले, सगळे सगळे.